भंडारा जिले तुमसर शहर में पहली बार भव्य गणेश जी की मूर्ति प्रदर्शनी लायंस क्लब ललितम के माध्यम से लाया गया। प्रदर्शनी देखने के लिए तालुका से बड़ी संख्या में भक्तगण हजारों की तादाद में आ रहे हैं। जिन मूर्ति को संभालने वाले बिसेन ने बताया कि मैं 25 साल से गणेश जी की प्रतिमा अलग अलग तौर की मूर्ति में अपने संग्रहालय में जमा कर रहा हूं और भक्तगण को यह देखने को मिलेगी। आता 2275 मूर्ति है मजा कड़े है बजा 0.5 मिलीमीटर पास 1.5 फुटापर्यंत आता हा ठिकाणी क्लब रिना हाँ लायन्स क्लबनी यानी अरेंज लायन्स क्लब ललितन या क्लबनी यानी अरेंज केला। खूप छान अरेंजमेंट है आतापर्यंत अशा प्रकारची माझी अरेंजमेंट आणि एवढा प्रतिसाद काही मिळाला नाही। इथे खूप छान प्रतिसाद मिळाला मला। क्लब तुमसर ललितमनी ही गणेश उत्सवाची भव्य प्रदर्शनी तुमसर या ठिकाणी गेली 5 दिवसापासून या ठिकाणी सुरू आहे। एकंदरीत 9 दिवसाची ही प्रदर्शनी आहे। या 5 दिवसामध्ये तुमसरमध्ये तुमसरकरांनी या प्रदर्शनीला या गणेश उत्सवाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि प्रतिसाद देऊन आपले म्हणणे या ठिकाणी फार थोडक्यामध्ये मांडलेले आहे। त्यांचं म्हणणं असं आहे तुमसरकरांचं की ही प्रदर्शनी तुमसरमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली आहे आणि आयोजित करून ही अशा प्रकारची प्रदर्शनी आम्ही पहिल्यांदाच पाहिलेली आहे। एवढे कलेक्शन आम्ही कधीही पाहिलेले नाही जे कलेक्शन आम्ही या प्रदर्शनीमध्ये पाहत आहोत। भारताच्या आझादीच्या अमृतानिमित्त लायन्स क्लब ललितमनी आदरणीय विकासजी बिसने यांच्या सेवकांनी ही गंभीर प्रश्न केलेली आहे आणि गंभीर प्रश्नाचा मूळ उद्देश आहे की लोकांना चांगल्या वस्तू प्रश्न झाली पाहिजे। गणपती पूर्ण जगात आहे, इंडोनेशिया, जापान, मलेशिया, थायलंड, विभिन्न राष्ट्रात आणि गणपतीचे विभिन्न मूर्तिरूप आहेत आणि गणपती हे विचाराचं आणि विकास हे प्रेरक आहे। लोक माझ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आझादी करतात, भारत स्वतंत्र करतात, गणपती पूजनही सुरू केली। ती कल्पना लायन्सक्लब ललितमनी केलेली आहे। त्याला वाटते की या गणपती उत्सवामुळे तुमसरमध्ये नवीन पूजा होईल आणि तुमसरमध्ये पहिल्यांदाच 75 वर्षी ही प्रश्न झालेली आहे। याकरता भिकाजी बिसने यांचे लायन्सक्लब ललितम आभार मानते। खऱ्या त्यांनी रोज हजारो लोक येऊन आले, आम्हाला वाटलं किती होतील, म्हणजे रोज 4-5 हजार लोकांची भेटू आहेत, लोक लाईनने भेटू घेतात आणि या परिषदेमध्ये सर्व जनतेची मनं पुरवी आणि लोकांची मनोकामना गणपती पूर्ण करेल हा मला विश्वास आहे।